नमस्कार. आता महाराष्ट्राला या जोडीचा परिचय द्यायची गरज तर नाही आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्राला सर्जा आणि डिस्को हे माहीत आहे. तरी पण एकदा पहिल्यांदा परिचय आम्हाला द्या. ही गाडी पडलेगावची जोडी आहे, सर्जा आणि डिस्को. ही आईगे गावदेव प्रसन्न कैलासवासी किशोर विष्णुजीत पाटील पडलेगाव यांच्या नावाने पलते सर्जा डिस्को. दादा आता सर्जाचा इतिहास सांगायचा झाला तर सर्जा म्हणजे जेव्हापासून घेतला आहे तेव्हापासून म्हणजे सर्जा आदातमध्ये पासून आपल्याकडे आदातमध्ये सर्जा म्हणजे काय कसा बोलत होता. आदतमध्ये तो लागोपाठ 49 शर्ती जिंकलेला आहे. आदतचा हा त्याचा रेकॉर्ड आहे आणि अजूनपर्यंत पण पळतो. वय वर्ष 14 असून तो अजूनपर्यंत टॉपमध्ये गेलतोय, हीच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. दादा वय वर्ष त्याचं 14 आहे आणि वय वर्ष 14 असताना आदात पासून म्हणजे तुम्ही बोलताय की म्हणजे अपराजित आदातमध्ये अपराजित, त्यानंतर त्याचा पुन्हा पुढे म्हणजे त्याचा वाटचाल झाली. आता वय वर्ष 14 असूनही भाई टॉपला बोलतोय म्हणजे असं नाही की म्हणजे छोट्या शर्ती करतोय, ओपनच्या अड्ड्यामध्ये त्याचं नाव असते. दादा बैलाचं नाव म्हणजे आता महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे, तर बैलाचं म्हणजे साईट वगैरे कसं काय असतं, म्हणजे एक साईट दोन साईट कसं असतं नाव. सर्जा असं आहे की तो एक साईडने नाही गेला, दोन्ही साईडने गेलतो. उजवी डावी दोन्ही साईडने गेलेला असतो आणि दर अड्ड्याला तो बिंजोडमध्ये असतो. आरोज येतो दर अड्ड्याला बिंजोडमध्ये असतो. म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कुठेही बिंजोडचा अड्डा असला तरी सर्जाची उपस्थिती तिथे आवर्जून असते. हा 100% असते आणि उपस्थिती असते आणि अड्ड्यामध्ये त्याचं नावही असतं. सर्जाचा आता म्हणजे इतिहास सांगायला गेलो सर्जा इथून पुढे खूप आलाय. आता म्हणजे बैलाकडून तुमची अपेक्षा वगैरे कशी काय काय बैलाकडून अपेक्षा आहे. अपेक्षा तर तशी काहीच नाही आहे, सर्जाने आम्हाला खूप काही दिले. सर्जा अजून वय वर्ष 14 असून टॉपमध्ये गेलतो, हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण की एवढं वर्ष महाराष्ट्रात कोणता बैल पळत नाही आहे, 14 वर्ष झालंय बैल पळतोय औलाच्या अड्ड्याने बाईक. आणि औलाच्या अड्ड्यात आताच एक धडाकेबाज मस्त शर्यत झाली, ती आम्ही तिथे एक बाईक पण भेटली आम्हाला सर्जाला. सर्जाच्या तसं बघायला आता म्हणजे इथून पहिले शर्ती होत होत्या पण आता ज्या या वर्षीच्या शर्ती आहेत तिथे मोठी शर्यत करणाऱ्याला बाईक आहे. तर आता सर्जाच्या म्हणजे चालू सीजन मध्ये किती बाईक आहेत म्हणजे सर्जाला एक बाईक भेटली आहे आणि इकडे गदा पण भेटली आहे. इथे एक नंबर झाली इथं कर्जत जामखेड कोणतं मैदान होतं तो कांडपेला, तिथं गदा पण भेटली, तिथे पण एक नंबर केला सर्जाने. म्हणजे आता ज्या टॉपची शर्यती बघायला तर त्याचे दोन रेकॉर्ड तरी त्याच्यामध्ये सर्वात मोठा शर्यतीचे दोन रेकॉर्ड त्याच्यामध्ये. तर आता चालू मध्ये बैल पळतोय, तर आता चालू मधील बैलाची एखादी शर्यत सांगायची झाली तर म्हणजे दोन्ही साईड खेळणारा आणि ओपनला नाव असताना आपल्याला नाव फिरवलं गेलं आणि तेव्हा आपल्याला कुठल्याही साईड निघाल ती तयारी असल्यामुळे कोणती एखादी शर्यत सांगाला. शरद आमची झाली देसाईला झाली, भिवंडीवाल्यांची सोबत झाली, तेव्हा आमचा दुकान तुटला तरी बैलाने गाडी लागली. म्हणजे उडीपासून दुकान तुटला असताना पण शेवटपर्यंत तेव्हा गाडी लागली आमची. दादा सर्जाच्या गाडीवर म्हणजे आता ड्रायव्हर कोण असतो? ड्रायव्हर तर जास्त करून बाबूच असतो, दुसरं कोण असलं तरी दुसरा नाही. मामा कालू ड्रायव्हर, अरुण ड्रायव्हर असतो, अरुण ड्रायव्हर, ऐतिहासिक वाटचालीमध्ये बैलाने असं कोणते कोणतं एखादं मैदान आठवणीतलं सांगायचं झालं तर जिथे आपली म्हणजे बैलांनी खूप म्हणजे अशी एक मान आपली उंचावली असं कोणतं मैदान सांगाल त्याच्या इतिहासातलं. 14 वर्षाचा इतिहास आहे इतिहासातलं. तर आता ओल्याच्याच तिथं तिथं आमची खूप इज्जत होती, तिथे आमचे तिथे मान राखली त्यांनी, तिथेच आमची गाडी मारलेली त्या अपोजिट वाले तिथेच गाडी सर्जानी मारली लागेल. म्हणजे त्याच अड्ड्यामध्ये त्यांनी परत फेड केली होती, तिथेच बाईक मिळाली ओल्याच्या अड्ड्यात त्याला. तिथे आता जो बैल पळतोय सलग म्हणजे 14 वर्ष सांगायला गेलं तर त्या 14 वर्षात पण अजून बैलाची रक तितकीच आहे. म्हणजे बैल नक्की कोणासाठी पळतोय हे काही सांगू शकत नाही, म्हणजे त्याच्या मागे तुमची मेहनत तितकी आहे. बैलाचं नियोजन वगैरे कसं असतं? नियोजन तर आमचं सर्व मुलंच करतात, शरद दादा असतील, सर्व ग्रुप आहे सर्जा डिस्को डिस्को फॅन क्लब आहे, सर्व ग्रुप नियोजन करतात. म्हणजे जर जरी अड्ड्याला यायचं असलं तरी आता म्हणजे बैल इकडेच बोलतो तरी घाटावर वगैरे पण नेता तुम्ही? घाटावर पण जातो कधी, पण जास्त करून ना जात सर्जा डिस्को जातो घाटावर. सर्जा बरोबर डिस्को तरी नव्हे, डिस्को कसं काय म्हणजे आता डिस्को बऱ्याच म्हणजे कालमध्ये दिसला नाही म्हणजे मार्केटमध्ये शर्यतीच्या क्षेत्रात. म्हणजे डिस्को जरा बऱ्याच दिवस बैठी होता, त्याचं कारण काय सांगा? थोडा पायाचा इश्यू होता बैलाला, त्याच्यामुळे डिस्को निघत नव्हता. त्याच्या आधी बैल चांगला पळत होता आणि बिंजोड मध्येच खेळत होता, पण काय पायाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बैल काय पळवला नाही. कारण की सर्जा पळत होता आणि बैलाला थोडी रेस्टची गरज होती म्हणून आम्ही बैल असा ठेवला थोडे दिवस. आणि त्याचे म्हणजे जे त्याचं जे प्रॅक्टिस वगैरे चालू होती, पण आता बैल आता परत अड्ड्यात यायला सुरुवात झाली आहे, तर परत कमबॅक करणार तो. म्हणजे आता अड्ड्यात काढल्यापासून त्याची शर्यत वगैरे झाली? हो, एक शर्यत झाली त्या दिवशी, त्याची एक शर्यत केली आम्ही आणि बैल चांगला पळाला.
त्याच्या पुढे पण आता नियोजन जसं वाढेल तसं पण बैल पुढे पुढे पळत जाईल. जुना जो डिस्को आपल्याला सर्वांना बघायला भेटत हो नक्की नक्की बघायला भेटेल. सर्जाकडे येतो दादा, आता सर्जाचं एक नाव असतं प्रत्येक अड्ड्यामध्ये जो सुरुवातीपासून ज्याचं नाव शेवटपर्यंत, म्हणजे असं नाही की दुपार झाली तर नाव काढून घेतलं किंवा 3 वाजले 4 वाजले असं कोणत्याही प्रकारचं नसताना 6 वाजता किंवा कालोखाती शर्यत खेळणारा बैल म्हणजे सर्जा. तर त्याच्याबद्दल काय सांगाल बैलाला, म्हणजे आता चालू मध्ये सर्जा हा कोली कोपरच्या वजीर बरोबर सर्वांना पळायला भेटतो, तर ती सध्याची एवन जोडी सांगितली तरी काय हरकत नाही, तर त्या जोडीची काय खासियत आहे? जोडीची अशी खासियत आहे का बैल खालपासून तर शेवटपर्यंत जसं का धाग्याच्या जवळ आसपास बैलाला काजून गाडी खेचतो आणि गाडी वजीर बोलला तर तो पण बैल चांगलाच आहे आणि पब्लिकला फिट बैल आहे. आणि ती गाडी बिंजोड मध्येच खेळत होती, ती गाडी किती वर्ष झाली, ती गाडी 2-3 वर्ष झाली गाडी बिंजोड मध्येच खेळत होती. त्याच्यामुळे काय बैलांचा काय विषयच नाही आणि एकजुटीने बैला दोन्ही पळतात आणि पुढचा काय बैल आपला जरी म्हातारा झाला असल्या लोकांना वाटत असेल की म्हातारा झाला असं काय नाही, बैल जो पळायचा तो पळतोच आणि पुढच्या पल्ल्याला पण तेवढाच पळतो. त्याला विष्णू शेटपाटील हे नाव काय सांगायची वेगळं सांगायची गरज नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कारण एक जुने शर्यतकार म्हणजे जे वर्षानुवर्ष पारंपरिक नाथ जो आहे विष्णू शेटपाटील यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे घाटावर असो इकडे असो सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे बाबांचं कसं काय असतं नियोजन? बाबांचं नियोजन असं असतं का त्यांच्या बैलांवर खूप लक्ष असतो आणि बैलांना खाणं पिणं आणि मेन म्हणजे त्यांच्या घरातली अख्खी फॅमिली आहे त्यांची, त्यांचा बैलांवर जाम प्रेम आहे. आणि त्यांची मम्मी झाली म्हणजे विष्णूचे त्यांची पत्नी हर्षल पाटील, अजय पाटील हे त्यांचे मुलं आहेत, शरद दादा हे त्यांची मुलं आहेत. आणि कसं आहे माहितीये का बैलाचा एक म्हणजे बैलाचं एक वैशिष्ट्य आहे का अड्ड्यात आला का तो जाम गरम असतो आणि इथे गेलो घरी असलो तर घरी त्यांची मम्मी एकटी त्याला आम्ही आमच्या नजरे समोर बघतो ती मम्मी त्यांना गोट्यात ना एकटी एकटी काढते त्यांना बाहेर. आणि बैलांचं असं आहे घरच्या सारखा बाहेर आला का तो एकदम अग्रेसिव्ह होतो म्हणजे कसं इथे माणसांना म्हणजे मुलांना पोरांना असं काही जवळ येऊन देत नाही म्हणजे तो इथे दाखवतो की मी पळण्यासाठी. हा पळण्यासाठी रेग्युलर जसं आपलं एकदम शांत एकदम शांत. ठीक आहे दादा, आणि सर्वात कोणी जीव लावत असेल त्याच्यावर सर्जावर तर त्याची म्हणजे विष्णू शेट्टी यांची बाईक होती खूप जीव लागतो आई सर्वात जास्त आईचा जीव त्याच्यावर एकदम जीव म्हणजे हो कारण बैल आता लहानपणापासून बैल त्यांच्याकडे होता आणि तिथनं ते त्याचं म्हणजे खाणं पिणं संगोपन बैलाचं काय असतं ते सगळं वैयक्तिक प्रत्येक गोष्ट त्याची आजारी आहे त्याला काय होतंय ते सर्व गोष्टी बारकाईने बघणार. बरोबर बाबांचं एकदम बारीक लक्ष असतं, तुम्ही जर नसले घरी तर आईचंही तेवढंच लक्ष असतं म्हणजे आई आणि बाबांची जी त्यांची निगा राखण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठीच केवळ समजा बैल आज एवढा पळतोय नक्की कारण आज त्या बैलाने एवढं त्यांचं नाव केलंय ते काहीतरी त्यांचे पण गुण असतील मालकाचे काहीतरी गुण असतील का बैल एवढा पळतोय एक चीज करायचं म्हणून बैल असते एवढा पळतो. हो नक्की नक्की. ठीक आहे दादा, आता दादा तुम्ही पूर्ण इतिहास बघत आला 14 वर्षाचा बैलाचा, त्यावेळेसचा बैलाचा पळण्याचा एक शैली आणि आत्ताची पळण्याची म्हणजे 14 वर्ष वय झाल्यानंतरचा पळण्याची शैली याच्यामध्ये काय वेगळेपणा जाणवतो? वेगळा पण कसा आता बैल आहे शेवटी तो पण शेवटी बैल यंग आणि वय झालेला बैल थोडा फरक वाटतो पण जसा यंग मध्ये पळत होता आम्हाला तर वाटतो की आता बैल आपला अजून पण तसाच पळतो आणि आम्हाला गॅरंटी आहे अजून पण आम्हाला काय अपेक्षा असतील नसतील तो पूर्ण करणार. म्हणजे आता अपेक्षा तशी सांगायची त्याच्याकडून काय राहिलेली तर नाही राहिली कारण बैलाने एवढ्या अपेक्षा म्हणजे आम्हाला आता इथपर्यंत आता यो एवढा फ्रेंड सर्कल जमा केला हे बैलाच्या नावामुळे झालाय. आणि ऍक्च्युली असं असतो का एखाद्या बैलाची हे आता अड्ड्यात पण बैल आला तर आम्ही का असं नाही का याच्यावरच नाव फिरवलं पाहिजे त्याच्यावर फिरला असं काही नाही, आम्ही कोणाशी पण खेळायला तयार असतो आणि दोन्ही साईडने खेळतो आणि बैल चांगला पळतो आमचा आणि प्रत्येकाचा बैल प्रत्येकाची प्याराच असतो. बरोबर दादा, आता बैलगाडा शर्यती चालू आहे आपल्या इकडे मुंबईमध्ये जेव्हा बिंजोड चालू झाले थोडाफार गालबोट लागतो बिंजोडला. आता तुम्ही यंग सर्व ग्रुप तुमचा यंग आहे सर्जा डिस्को फॅन क्लब सांगितलं गेलं तर सर्व एका वयाची मुलं आहेत. तर आता जी तरुण मंडळी आपल्या तुम्ही पण तरुण आहे शर्यत हारजीत होते हारजीत झाल्यानंतर जो वेगळा जल्लोष असतो कुठे गालबोट लागतो शिवीगाल होते तर त्या प्रकाराबद्दल तुम्ही तुमच्या भावांना किंवा मित्रांना काय सल्ला द्या? त्यांचाही बैल पळतो तुमचाही बैल पळतो प्रत्येकाला प्रत्येकाचा बैल आज आवडीचाच असतो त्याच्यासाठी त्याचा बैल सुपरस्टार असतो त्यांना काय संदेश द्याल की कशा प्रकारे? मी तर माझं मत तर असं आहे का आता जी यंग जनरेशन आहे म्हणजे आता जी यंग मुलं येतात त्यांचं कसं जरा यंग जनरेशन असल्यामुळे त्यांचा उत्साह जास्त असतो पण माझं मत असं आहे का आज आपण हारलोय तर आपण उद्या जिंकू पण शकतो आणि समोरचा हारला तो पण आपल्याला हरवू शकतो. बरोबर आहे, शर्तीचा तो हारजीत तर होणारच आहे हा खेळ आहे आणि या खेळात असा आहे का तुम्ही जर राग रोज कराल तर त्याच्यात काहीच फायदा नाहीये. आज हारलो तर आपण म्हणजे कसं का समोर परत उद्या आपण दुसरा बैल आणणारच आहे ना आपण ती शर्यत करणारच आहे आणि प्रत्येक जण ते करतोच.
तर कसा विषय आहे तिथे भांडण्याचा काय विषयच नाही पाहिजे, एक आनंदाचा केला आणि आनंदाने केला, कारण एवढ्या वर्ष शर्यती बंद होत्या, बंद होत्या एवढ्या वर्ष, आणि आता हे छोट्या मोठ्या हे म्हणजे यंग जनरेशन मुले जर हे होत असेल, कारण जी पुढारी लोक आहेत त्यांनी कधी असे वाद केलेच नाही, आम्ही तर आताच आहे पण आम्ही लहान होतो तिथनं पण बघत आलो आम्ही, पण कसं आता पुढारी लोक जे आहेत त्यांनी कधी असे वाद केलेच नाही, म्हणजे यंग जी यंग जनरेशन आहे त्यांनी कशाला वाद केले पाहिजेत, म्हणजे बैल हा पळतोय हे मान्य केलं पाहिजे, आज आपला बोलतोय उद्या दुसराचाही पळणार आहे, ही गोष्ट आपल्याला मान्य झाली पाहिजे 100%, कारण बैल आहे तो प्राणी आहे, त्याच्यावर त्याच्या जेवढं त्याच्यात कुवत आहे त्याच्यात जी क्षमता आहे तो सिद्ध करणारच आहे, कारण आपण मेहनत करतो तशी इतर लोकही मेहनत हो, प्रत्येकाला प्रत्येकाचा बैल आपला हवा इच्छाच असते, जसा सर्जा आपल्या धावण्याला तयार झाला तशी प्रत्येकाची इच्छा असते की एक सर्जा माझ्या धावण्याला, 100% प्रत्येकाची असते, कारण अशी अध्यात्मिक काही लोक पण बघितली आहेत की ती अजून पण अशी बोट करून सांगतात का हा बैल एवढा जुना बैल आहे पण अजून तसाच पळतोय, असे आम्ही नजारे असे आमच्या डोळ्यात एकत बघितलेले पण आहेत, पण असं नाही का प्रत्येकाची इच्छा असते का असा एखादा बैल प्रत्येकाच्या धावणीला पाहिजेत, आणि त्याची इच्छा असते काय ज्या या बैलांनी जेवढं नाव केलंय तेवढं आपलं पण नाव व्हावं, आपल्या बैलाने दादा आता सर्जा पळण्याचं खरं रस्ते सांगायचं गेलं त्याच्यावरची जी मेहनत आहे ती मेहनत दिसते, कारण 14 वर्ष मुंबईच्या बिंजोडला पळणं, कारण त्याचा काल असा आहे की त्याने काठीपासून तर थापीपर्यंत हा प्रवास त्याने केलेला आहे, जी बैल त्या काळात काठीवर पळाली ती पुढच्या थापीच्या ज्या वेळेस काल आला त्या कालापर्यंत राहिली नाही, टिकून राहिली नाही, कारण त्याला बाहेरूनही तितकेच फटके बसायचे आणि आतूनही तितकेच फटके बसायचे, ज्या वेळेस शर्यती पुन्हा चालू झाल्या त्यावेळेस नियम अटी आल्या तर थापीवर शर्यती चालू झाल्या, त्याच्यानंतर बैल पळायला लागला, तर त्यावेळेस बसून आतापर्यंत बैलाचे जी आहे त्या मध्येतल्या काळात बैलाचं कसं काय होतं, म्हणजे नियोजन कसं असतं जेव्हा बंदीचा काळ होता, बंदीचा काळ होता तेव्हा नियोजन असं होतं का आता जीवन आहे मनीष आहे निखिल आहे ही त्यांची आता आम्ही तर लांब राहतो पण ती जवळची पोरं आहेत ती सगळेजण यायचे, आता शरददादा झाला शरददादाची एवढी निगा असते बैलाला का बैलाला थोडं काय हे झालं का तो त्याचा उपचार करत असतो, काही प्रॉब्लेम झाला तर त्याला समजतं का बैल आपला असा आहे आज नाराज आहे हे तो तिथे सगळ्या गोष्टींना ते ई 5-6 पोरं आहेत तिथली जवळची येऊन सगळा बैलाचा करत असतात, आता शर्यती बंद होत्या तर मग काय बैलाला पोटी वगैरे तेच चालू होतं आणि ई पोरं सगळे असतात आणि ते करतात तिथे नियोजन, बैलगाडा शर्यत बंद असताना जी मेहनत केली होती ती चालू झाल्यानंतर सर्जाने दाखवून दिली, ज्यावेळेस बैलगाडा शर्यत बंद होती त्यावेळेसचीच खरी मेहनत होती, तेव्हा ज्या ज्या मेहनतीमुळे चालू झाल्यानंतर बैल इतका पळतोय, आणि दादा इथून पुढेही बैल पळताना दिसणार आहे आम्हाला, दादा आता इथून पुढे बैल किती वर्ष पळवल काय तुम्ही सांगू शकता की बैल किती वर्ष पळवायचं आहे काय, आता बैल पळवायचं तर कसं असतं आता शेवटी बैलाचं वय 14 वर्ष झालेलं आहे, आता ते बैलावर डिपेंड आहे, जोपर्यंत बैल आपल्याला साथ देईल तोपर्यंत आम्ही बैल पळवणार, जोपर्यंत म्हणजे आता सध्या विष्णू पाटील यांचं नाव टिकवायचं काम ज्या वेळेस त्यांच्या धावणीला दुसरा बैल दिसेल की जो आता विष्णू शेट्टे नाव हाय तिथं ठेवू शकतो त्यावेळेस सर्जेला माघार घेतली, टिकवलं नाही कारण मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमवला 2 वर्ष, आता 2-3 वर्ष झाले बैल सतत पळतोय आणि सगळी दुनिया बघते का बैल पळतोय म्हणून, तर प्रत्येकाला असं म्हणजे असतं का बैल पळतोय आणि हे आणि विष्णू चटपाटील काय जुने चकडेवाले त्यांचं काय सांगायचा विषयच नाही, ते एकदम जुने चकडेवाले आणि त्यांचा तर बैल पळतोय बैलाचं नाव का झालंय, तर त्यांचं मत काय आहे का सध्या एक बैल पळतोय ना तर सध्या एक बैल पळतोय ना तर बैलावर याच्यावर डिपेंड राहू आपण, याला थोडी याची कसरत चालू करू, याला आड्यात नेऊ प्रत्येक रेसल मारत ठेवू, जसा बैल रुटीनला लागला तसं याला आम्ही कमी पळवू आणि याला चालू करू, त्याच्यानंतर कोणत्या सर्जाच्या म्हणजे एक सर्जाच्या म्हणजे हाताखाली किंवा सर्जाच्या याच्यामध्ये शिकवून येणारा कोणता वासरू वगैरे विष्णू शेट्टी यांच्या जाऊन आहे, सध्या एक वासरू आहे घरी पण कसं आहे आता याच्या याच्या बैलाची ह्या बैलाची तुलना कोणाचीच नाही आणि ह्या बैलाची सर कुठल्या बैलाला येणार नाही, कारण या बैलाने जे केलंय ते कुठला बैल करणार नाही, कारण बादशाह एकदाच तयार होतो ठीक आहे दादा, आता तुम्हाला येत्या वाटचालीसाठी सर्जा डिस्को फ्रेंड्सला किंवा सर्जा डिस्को जोडीला आमच्या चॅनलतर्फे अशी शुभेच्छा, असा तुमचा गुलाल होत राहू आणि असंच आम्हाला सर्जा प्रत्येक मैदानात दिसत राहू, ही शुभेच्छा, बैल तुम्हाला प्रत्येक आड्यात दिसणार 100%, कारण आम्ही असे नाही का हरलो म्हणून घरी बसलो असा विषय नाही, आपण प्रत्येक आड्यात असतो आणि प्रत्येक किती पण लांब अड्डा असू दे आम्ही जाणार म्हणजे जाणार, हार जिते केला केल्यासारखा आहे, ठीक आहे दादा धन्यवाद.